दाढी वर्षभर टिकवण्याच्या पाच वेगवेगळ्या पद्धती। तर आज मी तुम्हाला पाच प्रकारे या दाढी वर्षभर कशा इन्सेक्ट फ्री ठेवता येतील, जेणेकरून यांना कीड लागणार नाही आणि या दाढी खराब सुद्धा होणार नाही। तर बघा फ्रेंड्स, हरभऱ्याची, तुरीची, उडदाची, मुगाची आणि मसूरची डाळ आपण घेतलेली आहेत। सगळ्यात प्रथम हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। या डाळीला लवकर किडे लागतात, भुंगळ लागतं आणि ही डाळ खराब होते। तर आजची ही डाळ आपण बाजारातून आणल्यानंतर कडक उन्हात वाळवायची आहे। उन्हात वाळवण्याची सोय नसेल तर सगळ्यात अगोदर आपण अशा प्रकारे बाजारातून आणलेली डाळ जी आहे ती चाळणीने चाळून घ्यायची आहे। कधी कधी बाजारातल्या डाळीमध्येच किडे असतात आणि आपण न बघता अशीच ठेवली तर ती अधिक किडे वाढत जातात आणि ही डाळ खराब होते। त्यानंतर डाळीमध्ये जी पावडर असतात किंवा काही थोडीशी धूळ माती जे काही असतात तर ती निघून जाते, याने डाळ अधिक स्वच्छ होते। आणि कडक उन्हात वाढवता आली तर मग विचारूच नका। डाळ व्यवस्थित वाळवल्यानंतर मॉइश्चर फ्री व्हायला हवी, त्यात ओलावा मुळीच नको। त्यानंतर जी आपली नेहमीची डाळ वापरायची आहे ती आपण वर्षभर काढून घ्यायची आहे आणि जास्तीची वर्षभर साठवण्याची जी डाळ आहे ती वेगळ्या डब्यात भरायची आहे। म्हणजे या डाळीला वर्षभर ओला हात वगैरे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता या डाळींमध्ये बघा, मी इथं टाकलेली आहे कसुरी मेथी। कसुरी मेथी टाकल्याने आपण अशा पद्धतीने एका टिश्यू पेपरमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये अशी घडी करून त्याला रबर लावायचे किंवा दोऱ्याने पॅक बांधून घ्यायचा आहे। आता ही कसुरी मेथीची पुडी या डाळीमध्ये टाकली तर या डाळीचा कडवट जो वास आहे तो पूर्ण या डाळीमध्ये पसरलेला राहील आणि याने डाळ वर्षभर खराब होणार नाही। आता यानंतर तुम्ही जर एका वर्षातच हा डब्बा उघडला तर डाळ जशीच्या तशी तुम्हाला मिळेल। तर बघा फ्रेंड्स, आता ही पुढची डाळ म्हणजे तुरीची डाळ। तुरीची डाळ सुद्धा तशीच आहे, हिला जर थोडासा जरी ओलावाने स्पर्श केला तरी ही डाळ खराब होते आणि किडे लागत असतात। तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आमच्याकडे जास्त वापरत नाहीत। क्वचितच हरभऱ्याची डाळ ही आपण भजी वगैरे बेसनसाठी वापरतो आणि तुरीची डाळ ही कधीतरी वरण होतं जास्त काही वापरत नाही, कारण या दोघं डाळींमुळे आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास होत असतो। आता ही तुरीची डाळ जी आहे त्यात आपण तेजपत्ता टाकायचा आहे। 4-5 तेजपत्ते टाकल्याने तुरीच्या डाळीमध्ये त्या तेजपत्त्याचा फ्लेवर राहील आणि यामुळे कीड लागणार नाही। मात्र तेजपत्ते घेताना तुम्ही नवे घ्यायचे, चांगल्या क्वालिटीचे घ्यायचेत, वास गेलेले जुनाट तेजपत्ते घ्यायचे नाही। आता ही आहे उडदाची डाळ। उडदाची डाळ काळी घ्या, पांढरी घ्या, कोणतीही घ्या। आता ही उडदाची डाळ जी आहे ती भाजी करण्यासाठी आपण वापरत असतो किंवा कळण्यामध्ये टाकण्यासाठी नियमित ही डाळ किंवा उडीद असतात माझ्याकडे। तर ही डाळ व्यवस्थित चांगली ठेवण्यासाठी बघा, हिंगची पुरचुंडी आपण बांधून घ्यायची आहे। खडाच हिंग जर आपल्याकडे असेल तर या हिंगाचा खडाच्या खडा तुम्ही जर डाळमध्ये टाकला तरी चालेल, पण अशी जर पावडर असेल तर हीच पावडर आपण न्यूजपेपरमध्ये गाठोडा बांधून रबर लावून टाकू शकतात। आता अशा पद्धतीने या डाळी जर तुम्ही स्टोअर करायचं म्हटल्या तर नंतर याला काहीही बघणं नको। ही उडदाची डाळ जी आहे ती उन्हात वाळवायची नसते, याने ती डाळ जी आहे लवकर शिजत नाही, म्हणून या डाळीला विशेष काळजी घ्यावी लागते। त्यानंतर ही आहे मुगाची डाळ। मुगाची डाळ आम्हाला जास्त लागते, वर्षभरच ती अधिक वापरात येते म्हणून याची काही काळजी करावी लागत नाही। आणि या डाळी ज्या आहेत मी जास्त आणून ठेवत नाही, वरचेवर थोडं थोडंच आणत असते, म्हणजे यांना स्टोअर करायचं काम येतच नाही। पण हा खास आपल्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर बघा फ्रेंड्स, या डाळीमध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे। मीठ आणि हळद हे दोघं टाकले तरी चालतील किंवा दोघांपैकी एक जरी कोणताही पदार्थ टाकला तरी चालेल। या डाळीमध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या बरणीमध्ये भरतात त्या बरणीत टाकायचं आहे। बरण्यांमध्ये कोणतंही कडधान्य किंवा डाळी भरत असाल तर त्या बरण्यासुद्धा घासून पुसून स्वच्छ कोरड्या करायला हव्यात। डाळी कडधान्यसुद्धा स्वच्छ कोरडी करायला हवी, त्यानंतरच तुम्ही या बरण्यांमध्ये भरून ठेवू शकतात, तरच ही डाळी आणि कडधान्य वर्षभर चांगली राहतात। आता बघा, ही मसूरची डाळला मी एरंडेल तेल लावलेलं आहे, म्हणजेच कॅस्टर ऑइल लावलेलं आहे। तर अशा पद्धतीने या डाळींना थोडं थोडं जरी तुम्ही तेल लावून ठेवलं
एरंडेल तेल असलं तर खूपच छान, नसलं तर तुम्ही आपलं खायचं तेल जरी लावलं तरी चालेल। डाळींमध्ये हे तेल लावल्याने त्यांना चकाकी तर येतेच, पण या डाळी खराबसुद्धा होत नाही। तर बघा फ्रेंड्स, अशा पाच प्रकारे तुम्ही तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही ही स्टोअर करू शकतात आणि वर्षभर डाळी चांगल्या ठेवू शकतात। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।